गणपती बाप्पा मोरया गौरी जवळ येत आहेत आणि आपण गौरीची गणपतीची तयारी सुरू झालेली आहे. तर बघा गौरीच्या आगमनासाठी आपण करत असतो गौरीची यासाठी मिक्स भाजी. तर मिक्स भाजी मुद्दाम गौरीसाठी का केली जाते तर मला असं वाटतं की बघा ह्या दिवसामध्ये भरपूर भाज्या येतात. पालेभाज्या तर वेगवेगळ्या ह्या दिवसात येतात आणि त्यामुळे ही प्रथा बहुतेक पडली असावी की देवाच्या निमित्ताने सगळेजण भरपूर भाज्या खातात. तर 16 प्रकारची भाजी घेतात गौरीसाठी असं म्हणतात. पण आपण मॅक्झिमम जी आपल्याला सहज मिळते ती भाजी घ्यायची आहे. मला मिळालेल्या आहेतच ऑलरेडी 16 प्रकारच्याही ह्या दिवसात मी आणि मुद्दाम शोधून मिळवलेली आहे. तर अगदी आपल्याला 12 महिने मिळणारी बघा भाजी ही मेथीची भाजी आहे. आपण बाळंतिणीला मेथी ही भाजी सहज देतो पण मेथी का घेत खाल्ली जाते तर असं मेथीची भाजी खाल्ल्यामुळे इन्फेक्शन होत नाही. ही बघा अशी आपण खुडून घ्यायची. हल्ली ना नवीन मुली जरा कात्रीने लगेच कापतात पण कधीही अशी खुडलेली भाजी कधीही चांगली म्हणजे याच्यामध्ये काही घाण वगैरे आहे का हे आपल्याला सहज कळतं. हिरवी गार भाजी आहे. भाज्या 2 वेळा तरी कमीत कमी धुवून घ्यायच्या असतात आपल्याला. सगळी मी याची नंतर निवांत पुन्हा निवडून घेते. त्यानंतर आपण घेणार आहे शेपू. शेपू ही सुद्धा जवळजवळ आजकाल 12 महिने भाजी आपल्याला सहज मिळते. तर शेपूची भाजी अगदी हिरवीगार साधारण कोथिंबिरीसारखे दिसते. तुम्ही सहज घरातही आपल्या भाजी लावू शकाल. तर शेपूची भाजी मुद्दाम डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा देतात. त्याचं कारण काय आहे की हार्मोन्स बॅलन्स करते शेपूची भाजी. शेपूची भाजी खाल्ली की बघा कधीही जरासं तुम्ही लक्ष ठेवा झोप ही चांगली येते. हार्मोन्स संतुलित ठेवते त्यामुळे स्त्रियांनी तर शेपूची भाजी भाकरी मुद्दामच खावी. तर अशी ही शेपूची भाकरी फायबर पण यामध्ये भरपूर असतं. सगळ्याच पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम असतं फायबर भरपूर असतं. हे आपण अशी निवडून घ्यायची आहे. त्यानंतर आंबट चुका. पण आळूबरोबर आंबट चुका असा वापरला जातो बघा. अगदी छान मिळते आंबट चुका. चंदन बटवा चाकवत या भाज्या साधारण सारख्या दिसतात. चुक्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. त्यानंतर अशी आंबोशीची ही पानं आहेत ना ही सुद्धा अशी थोडी बघा आंबट अशी दिसतात आणि अक्षरशः रस्त्याकडेला वगैरे सुद्धा ही उगवतात. तर अशी ही थोडीशी घ्यायची. मात्र आंबट भाजी असतात त्या थोड्या कमीच घ्यायच्या. म्हणजे मी ही कमी घेते आंबट चुक्याची ही ज्या हे आता आळूचं मी 1-2 पानं घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्याला कायम मिळणारी सगळ्यांची बहुतेक आवडती भाजी अशी असते आंबाडी. हे बघा अशी आंबाडीची भाजी आहे. त्यानंतर असं लाल माठ आहे पोकळा आहे. अशा मॅक्झिमम भाज्या आपण यामध्ये सगळं मिक्स करायच्या आहेत आणि स्वच्छ धुवायच्या. चवळीची पानं अशी असतात. भरपूर फायबर आहे चवळीच्या पानांमध्ये सुद्धा. बऱ्याच अशी भाज्यांची पानं. फक्त कोळीची भाजी फारही जून नसावी किडलेली नसावी. गौरीची पानं आणि आघाड्याची 1-2-3 पानं अशी यामध्ये आपण घालायची आहेत. ही अशी पात्रीची भाजी येते. ही चांगली असते. साधारण भाज्या प्रादेशिक असतात. आता आपल्या इकडच्या भागात उगवतात त्या सगळीकडेच असतील असं नाही. तर हे बघा ही घोळ आहे. बारीक घोळ असते. लाल घोळ किंवा हिरवी घोळ अशी घोळीची भाजी पौष्टिक असते. बघा भरपूर पाण्यामध्ये आपण अशा भाज्या धुवायच्या. बेसिन खाली जरी तुम्ही धुतल्यात तरी चालेल. 2-3 वेळा भाजी धुवा. भाजीमध्ये माती असते त्यामुळे मीठ घालून धुतल्या तरीही चालतील. अजूनही मी एकदा धुवून घेणार आहे. अशी चिरून घ्यायची. फार बारीक नको आहे आपल्याला. 4-5 मिरच्या चिरून घ्यायच्या. तेल चांगलं तापलेलं आहे आणि आपण यामध्ये आता लसूण घालायचा आहे. साधारण 1 गड्डा लसूण आपण घेतलेला आहे. हिंग 1 छोटा चमचा मिसळणीच्या डब्यातला. त्यानंतर थोडीशी हळद साधारण 1/2 चमचा. हिरव्या मिरच्या मला पाहिजे तशा ह्या 4 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. सगळं असं एकत्र झालं. आता यामध्ये आपण शेंगदाणे भिजवलेले. त्यानंतर डाळ आणि तांदूळ हे मी गरम पाण्यात 1/2 तास भिजत घातलेले ते घालत आहे. अमंग झाला लसूण. जर तुम्ही गौरीसाठी लसूण वापरत नसाल तर मग नका वापरू. इथे मी पाणी घातलं म्हणजे तांदूळ चांगला शिजला पाहिजे.
काही जण भातही घालतात, पण आता हे पण बाप्पाच्या नैवेद्याला करतोय म्हणून मी तांदूळ घालते. उरलेला भात घातला तरीही हरकत नाही. डाळसुद्धा तुरीची, हरभऱ्याची, मुगाची, तुम्हाला जी शक्य असेल ती तुम्ही घालू शकता यामध्ये. आता हे झाकण ठेवायचं म्हणजे तांदूळ आणि डाळ चांगले सॉफ्ट शिजतील. साधारण 5 मिनिट आपण हे ठेवलेलं होतं. चांगली बऱ्यापैकी तांदूळ आणि डाळ शिजली. यामध्ये मीठ घालायचं आता. आणि भाजी जी आपण चिरलेली आहे ती सगळी या भाज्या घालायच्या. साधारण 2-3 मिनटं परत झाकण ठेवायचं. सगळी भाजी व्यवस्थित शिजायला द्यायची. तुम्ही जर नवीनच व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे आम्ही शेअर केलेले व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळतील. गॅस बारीक ठेवलेला आहे मी आणि भाजी आपली शिजते बघा. शक्यतो लोखंडी कढई चांगली घासून, कारण लोखंडी कढई वापरायच्या वेळेला शक्यतो घासावी तांबरलेली असते, किंवा अशी पितळ्याची कढई घ्या तुम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये भाज्या चांगल्या होतात, आयर्न पोटामध्ये जातं. ॲल्युमिनियम शक्यतो पळसायच्या भाजींना वापरू नये. परत झाकण ठेवते मी, पूर्ण गोळा करते याची. अशी ही मस्त चमचमीत गौरीची भाजी औषधी की आपल्याला फ्रेश परत करणारी सणासाठी. तर ही भाकरीबरोबर अतिशय मस्त लागते. टम्म फुगलेली भाकरी याच्याबरोबर कशी करायची तोही आपला व्हिडिओ आहे, अंबाडीच्या भाजीचा आहे. जरूर तुम्ही असं भाजी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच.